मुंबई के विक्रोली इलाके में बिल्डिंग से स्लैब गिरने से दो लोगों की मौत की खबर सामने आई है। हादसा 30 मई की शाम के वक्त में हुआ है। जानकारी के अनुसार विक्रोली के कदमवार इलाके में महडा की 40 नंबर की इमारत में यह हादसा हुआ है। स्लैब गिरने से दो लोग घायल हुए, जिनके नाम सूर्यकांत महाडलकर और शरद महसल है। इन्हें इलाज के लिए नज़दीकी अस्पताल ले जाया गया, मगर इलाज के दौरान इनकी मौत हो गई। बताया जा रहा है कि इमारत धोखादायक थी। इसमें 36 घर थे और 15 परिवार रहते थे। कई परिवार खाली भी कर चुके थे। इमारत को खाली भी करवा दिया गया था और जो परिवार रह रहे थे उसे दूसरी जगह पर शिफ्ट अप कर दिया गया है। बता दें कि इमारत के तीसरी मंजिले से स्लैब गिरा और दो लोगों की इसमें जान चली गई। ह्या जे 14 बिल्डिंग होत्या ह्या गेल्या 16-17 वर्ष दिवाण बिल्डरकडे होत्या। दिवाण बिल्डरने हा प्रोजेक्ट केला नाही। त्याच्यानंतर ही 40 नंबर बिल्डिंग जी आता अपघात घडला आहे ती बिल्डिंग ह्या त्यांच्या कमिटीकडे NOC मागत होते की आम्हाला वेगळे होऊन आम्हाला डेव्हलप करायचे आहे, परंतु NOC द्यायलासुद्धा त्यांनी दिली नाही आणि म्हणून मग त्यांनी कोर्टातून जाऊन हे सर्व प्रकरण त्यांनी केलं। परंतु ह्यांची फाईल या माडाच्या जॉईंट CO CO कडे गेले 6 महिने पडली होती, परंतु त्याच्यावर सही मारली गेली नाही। म्हणून माझं क्लिअर म्हणणं आहे की ज्यांनी ज्यांनी या माडाच्या ह्या फाईल 6 महिने नाचवली, त्यांच्याकडे गेले 6 महिने त्या ज्या ऑफिसरकडे पडली होती त्या सगळ्या ऑफिसरवरती 302 गुन्हा दाखल केला पाहिजे। जे जे कोण ह्याच्यामध्ये असतील त्याच्यावर योग्य ती कारवाई केली पाहिजे, कारण त्यांच्या ढिसाळपणामुळे त्याची परमिशन मिळालं नाही आणि म्हणून ती बिल्डिंग डेव्हलपला गेली नाही। ती जर ह्या 6 महिन्यापूर्वी जर आम्हाला NOC मिळाली असती माडाकडून तर हा अपघात झाला नसता, दोन माणसं मरण पावली नसती। आणि म्हणून मी माझं म्हणणं असं आहे की जे जे याच्यामध्ये दोषी असतील माडाचे अधिकारी त्यांच्यावरती योग्य ती कारवाई व्हायला पाहिजे। योग्य ती कारवाई नाही, त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा जे 302 व्हायला पाहिजे, हे माझं त्यांना सरकारला विनंती आहे। ही ही गेले चाळीस ते 50-60 वर्ष 1961 सालापासून ह्या बिल्डिंग आहेत आणि ह्या गेले 14-15 वर्ष दिवाण डेव्हलपरकडे होत्या। दिवाणचं आणि ते डेव्हलप जुनं झाल्यामुळे त्या बिल्डिंगचं काम रखडलं होतं, परंतु ह्या 40 नंबरमध्ये त्यांची एक NOC पाहिजे होती त्या सोसायटीच्या, कन्नामार सोसायटी काहीतरी आहे, ती NOC त्यांनी न दिल्यामुळे ह्या बिल्डिंगचं काम रखडलेलं आहे। बिल्डिंग पाहायला गेलं की 7 कॅटेगरीचे राहू शकत नाही, जे बाकीची जे फॅमिली आहे त्यांना कुठे शिफ्टिंग करण्यात येणार, कसं प्रकारे? या बिल्डिंगमध्ये जवळजवळ 40 लोक राहत होते, त्यातले काही लोकांनी शिफ्टिंग केलं होतं। सध्याच्या घडीला 14-15 लोक राहत होते, त्यातले आता 2 घरं पडली, 11-12 जणांना आता आपण माडाच्या ट्रान्झिशमध्ये आपण त्यांना टेम्पररी शिफ्ट करतो आहे आणि त्यांना तिथे सगळे खाण्याची राहण्याची सगळी व्यवस्था आपण टेम्पररी करतो आहे।